नमस्कार, मुंबई कुणाचे आणि महाराष्ट्र कुणाचे या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मराठा आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्र तापलेला आहे. राजकीय पक्ष असतील, कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक संस्था असतील, या सर्व आता मराठा आरक्षणावर बोलतात. मुंबईपासून चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सर्व जे मराठा आरक्षणाचा विषय कसा सुटेल, मराठा आरक्षणावर काय नेमकं राजकारण सुरू आहे याविषयी चर्चा आहे. तर या साऱ्या सामान्य लोकांशी मी बोलणार. मी परळच्या मडकेबुवा चौकात आहे. हा जो सगळा परिसर आहे मुंबईतला महत्त्वाचा परिसर आहे, मराठी असेल, कोकणी असेल, विदर्भ असेल, या सर्व भागातून आलेला मराठी माणूस जो आहे तो या भागात राहिलेला आहे. आणि त्यांना याविषयी काय वाटतं, कोण खरं आहे, कोण खोटं आहे, कोण मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, कोण बाजूने, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी घेणार आहे या चौकामधून थेट, अगदी थेट लोकांशी. कुठलीही ओळख नाही, कुठलाही शो प्लॅन नाही आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? जगदीश. संपूर्ण नाव काय? जगदीश नगीनदास वोरा. वोरा वोरा. कुठलं गाव तुमचं? भावनगर. भावनगर म्हणजे गुजरातचे तुम्ही? गुजरात. अच्छा, एक विषय आता चर्चेला आहे, मराठा आरक्षणाचा. बोलो. माहिती आहे? हा नाही माहीत. मी आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये मराठा आहे, तुमच्याकडे कोण असतात? राजपूत आहेत? गुजराती आहे. गुजराती असतात. तर मराठा जे समाज आहे त्याला आरक्षण मिळायला पाहिजे, गुजराती म्हणून तुम्हाला काय मिळणं चाहिए? मिळणं चाहिए. लेकिन क्या कुछ पॉलिटिक्स हो रहा है? क्यों नहीं मिल रहा? इतने बड़े बड़े मोर्चा निकलते हैं लाखों. अभी वो पता नहीं अपने को. हाँ, पता नहीं है. अच्छा, लेकिन इस मुद्दे का आपको मालूम है? कल लाठीचार्ज हुआ? नहीं नहीं नहीं, वो नहीं मालूम. नहीं मालूम. चला, गुजराती है तो हो रहा है. नमस्कार. 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 काय नाव? ऋषिकेश लुडबे. ऋषिकेश लुडबे. लुडबे. लुडबे साहेब, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे की नाही? मिळालं पाहिजे. का मिळत नाही? का मिळत नाही त्याचं कारण आहे. हां, आपण ओपनमध्ये येतो, ओपन कास्टमध्ये येतो. हां, त्यामुळे आता बरेच लोकांना 50% आरक्षण असं राज्यात आहे, म्हणजे पूर्ण देशात. त्याच्या व्यतिरिक्त आता कसं आरक्षण करणार, कोर्टात जाऊन की सरकार देणार? लिमिट, मर्यादा आहे. मर्यादा आहे त्याला, लिमिट आहे ना. त्यामुळे ते आरक्षण ना कसं त्याच्या ह्याच्या आरक्षणमध्ये बसवावं लागणार ते. पण भेटलं पाहिजे. आता गेल्या वेळेला तर बसवलं होतं, मग ते सुप्रीम कोर्टात गेलं, तिथं का मंजूर झालं नाही? काय राजकारण होतंय, मुद्दा पण केलं जात आहे काय? नाही, ते एवढं काय खोलवरचं माहिती नाही आम्हाला. पण मराठा आरक्षण भेटलं पाहिजे एवढंच माहिती आहे. जे राजकीय पक्ष आहे याचं राजकारण करतात या मुद्द्यात? प्रत्येक पक्ष म्हणतोय की झालं पाहिजे, झालं पाहिजे, पण होत का नाही, कोर्टात का टिका? ते आता प्रत्येक पक्ष आता राजकारणाचा आहे ना मुद्दा. राजकारणाचा आणि आरक्षणाचा मुद्दा वेगवेगळा आहे. हां, राजकारण तर प्रत्येकजण राजकारणी करणारच, पण त्यांच्याने विचार करायला पाहिजे प्रत्येक मराठी माणसांचा. ते कोणीही राजकारणाच्या सत्तेमध्ये कोणीही असू नये, नाहीतर सत्तेच्या बाहेर असू नये, पण मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. काल जालनामध्ये जो लाठीचार्ज झाला, का झाला असेल? का झाला तर ते बघा, तिकडचे न्यूज आम्हाला सुद्धा माहीत नाही, पण पेपर वाचतो, पेपरमधनं न्यूज येतात ते आम्हाला माहिती आहे. काय कळलं पण त्या पेपरमध्ये असं लिहिलं का, शांततेमध्ये आरक्षण मराठा करत होते, पण काहीतरी थोडंसं डिस्प्यूट झालं असणार, भांडणं झाली असणार, त्याच्यावर काहीतरी लाठीचार्ज झाला असेल. प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करून आरक्षण मिळेल असं वाटतं. बघा, एक मुख्यमंत्री पण बोलतात, उद्धव ठाकरेही बोलतात, देवेंद्र फडणवीस बोलतात, अजित पवार बोलतात, काल शरद पवार जाऊन आले, राज ठाकरे जाऊन आले. हे मिळेल का खरंच आरक्षण? मिळेल मिळेल. हां मिळेल. एवढी वर्ष काल आम्हाला विश्वास आहे मराठ्यांना आरक्षण भेटेल. आम्ही, मी सुद्धा एक मराठीच आहे. हां, आरक्षणाची आवश्यकता काय मला? आवश्यकता म्हणजे ह्याच्यामध्ये स्कूलमध्ये बेनिफिट मिळेल लहान मुलांना, रिझर्वेशन, नोकरी धंद्यामध्ये त्यांना थोडंसं आरक्षण भेटेल, सरकारी नोकरीमध्ये आरक्षण भेटेल, थोडासा फायदा होऊ. ओबीसी आरक्षण जे आहे त्याच्यातलं पाहिजे की वेगळं पाहिजे? आता सर्व आता सुप्रीम कोर्टात निर्णय आहे, ते सर्व बसवलं पाहिजे आता. ते हां, बसवल्याशिवाय काही. खूप धन्यवाद. आणखी काही लोक आहेत यांच्याशी आपण बोलू. साहेब साहेब नमस्कार. समीर कृष्ण आडकर. समीर कृष्ण आडकर. कुठलं गाव? मालवण. तुमचं नाव? उदय कुबल. उदय कुबल, म्हणजे तुम्ही पण कोकणातले. तुमचं नाव? आशिष नेवाळकर. आशिष नेवाळकर, तुम्ही पण कोकणातले. कट्टा. कट्टा. हां, गुरमाड. हे मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळालं पाहिजे की वेगळं केलं पाहिजे? मराठा आरक्षण दिलंच पाहिजे. ते कसंही द्या तुम्ही, ते तुमचा प्रश्न. ओबीसी मधून द्या, ओबीसी मधून देऊन ओबीसी वाल्यांना का कमी करायचं? मराठा आरक्षण सर्वांना एक वेगळंच द्या ना, का नाही वेगळं देऊ शकत? सगळ्यांना देऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, कसं मिळालं पाहिजे मराठा आरक्षण? सगळ्यांना मिळालं पाहिजे. मिळालं पण ओबीसी मधून दिलं पाहिजे की
ओबीसी मधनं कशाला जायचं? ओबीसी आहे ते एवढे आहेत, ते ओबीसी आहेत ते कमी आहेत का आपल्याला? मराठा आरक्षणावर राजकारण होत आहे असं वाटत दोन्ही सरसंघ? कारण हे फक्त मराठा आरक्षणवरच नाही, सर्वच कारणामुळे आरक्षण राजकारण होते. राजकारण करायला यांना कोणताही विषय दिला तरी राजकारणच करत राहणार, त्याशिवाय राजकारणात मोठे होणार कसे? निवडून येण्यासाठी राजकारणच करत. मराठा आरक्षण हा राजकारणाचाच मुद्दा आहे. आता निवडणुका लागल्यात, त्यांनी राजकारण केलं आहे, या मराठा आरक्षणला घेऊन ते निवडणुका जिंकणार, बाकी काय करणार? हा लाठीचार्ज जो झाला वाईट वाटत, वाईट 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 खूप. काय झालं लाठीचार्ज? म्हणजे ज्या वेळेला मला वाटते उद्धव साहेबांचं राज असताना काल जो लाठीचार्ज झाला तो चुकीचा आहे, खूप निंदनीय आहे. लाठीचार्ज होणं हा खूप लंचात्मक गोष्ट आहे, म्हणजे लंचात्मक गोष्ट आहे, एकदम घाणेरडी गोष्ट आहे. लाठीचार्ज करायचा कोणावर करायचा असतो? मराठी माणसांवर, भैयांवरती वगैरे काही नाही, सर्व मराठी माणसांनाच करायचं. का करायचं लाठीचार्ज? हा का केला गेला याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आता सुप्रीम कोर्ट तर म्हणतंय की तुम्ही कायद्याच्या कक्षेत बसवा, मर्यादा जी आहे ती जास्त हे नेमकं काय वाढवलं पाहिजे? मर्यादेपेक्षा सरकारने वाढवलं पाहिजे काय? मर्यादेपेक्षा वाढवलं पाहिजे तुम्हाला काय? मर्यादे सरकारचं वाढवलं पाहिजे. मराठा आरक्षणाची आवश्यकता काय मला थेट सांगा. आरक्षण हे कोणालाही नाही दिलं, सर्वांचं काढून घेतलं तरी चालेल, पण जर सर्वांना देणार असेल तर मराठ्यांना पण द्या. समाज तुम्हाला काय? नोकरी धंद्याला सगळ्यांना आज आरक्षण पाहिजेच आहे, आज मराठी पाहिजे, मराठ्यांना आरक्षण पाहिजे. नाही लागेल सर्वसामान्यांची बत आहे. साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? नाही मला नाही बोलाव तुम्ही, बोला काय नाव तुमचं? चला हे आहेत साहेब नमस्कार, काय नाव? लिंबारे, बिजू लिंबारे. बिजू लिंबारे, गाव कुठलं? विहे. विहे विहे. जिल्हा? सातारा. सातारा. आता कुणाचा फोन होता? हा माझ्या दोस्ताचा होता. सातारा म्हटलं एकदम कडक माणूस ना, मराठी माणूस, मराठा एकदम. हे मराठा आरक्षणावर काय जे सुरू आहे त्यावर काय वाटतं तुम्हाला? आरक्षण हे भेटलं पाहिजे, पण जे हे लोक आहेत ना हे राजकारणी, यांना पहिले लोकांनी बदली केलं पाहिजे. कुठल्याही पक्षाचा माणूस हा राहिलेला नाही, त्यामुळे नवीन फळी तयार केली पाहिजे. एखादा नवीन आता जरी ह्या लोकांना निवडून दिलं तरी ही उद्या यांच्याकडे ईडी सीडी लागलेलीच आहे. काय यांचे भ्रष्टाचार हे भरपूर आहेत, यांचे कारखानेदार आहेत, यांचे सगळं काय जे काय आहे ते ह्यांचंच आहे, त्यामुळे ह्यांना पहिलं बदली केलं पाहिजे. एकनाथ शिंदे असू, अजित पवार असू, कुणीही असू, शरद पवार जरी असला जरी कुठं उभा राहिला असला तरी त्याला बदली केला पाहिजे, नवीन फळी तयार केली पाहिजे, तेव्हा महाराष्ट्राचं ही भलं होईल. जुनी फळी काम करत नाही? काम करत नाही, भ्रष्टाचारी फळी झालेली आहे, यांनी कमवून घेतलेलं आहे. असं कसं म्हणू शकतो भ्रष्टाचारी झाले? अहो असं कसं? यंत्रणा आहे ना त्यांच्या मागे. मग काय हे इकडलं तिकडे का पळतायत? हे दल का बदली करतायत? मला जर बीजेपी पसंत नाही आणि राष्ट्रवादीचा माणूस निवडून दिलेला माणूस तिकडे जातोय, हे कशासाठी का जातोय? याला काहीतरी हे आहे का? नाही, हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून हे पळतायत. ईडी सीडी जे मोदीने लावली ना. आता तुम्ही एवढं सगळं मला सांगताय, मला सांगा मराठा आरक्षण देणार द्यायला पाहिजे असं सगळे पक्ष म्हणतात, हे का मिळत नाही सांगा? ते आता का मिळत नाही हे मला बी माहीत नाही. काय की काय बरं, आरक्षण हे मिळालंच पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत आरक्षण मी देतो पण मला निवडून द्या, पण त्यांना कोण निवडून देणार आहे का? नाही, कारण हे तर जातीपातीचं राजकारण आणि रंगाचं राजकारण आहे या महाराष्ट्रात, त्यामुळं बाळासाहेबांना कोणीही करणार नाही. आता मला सांगा की ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे की त्यांना वेगळं दिलं पाहिजे? ओबीसीमधून दिलं पाहिजे, 52% आहे त्यांना, 52% भेटलं पाहिजे. 52% बाबासाहेबांनी त्यांना दिलेलं आहे, ते 52% त्यांनी घ्यावं. ओबीसीमधून दिलं तर ओबीसी नाराज होती? ओबीसीच मराठा आहे, ते तरी कुठले म्हणजे हे आहे पाटील असू किंवा आणि कुठले हे असले तरी ते बी ओबीसीच आहेत ना. आता जे आंदोलन सुरू आहे मनोज जरादे पाटील यांनी आंदोलन मागे घेऊन सरकारने जो वेळ दिला आहे तो वेळ पाडला पाहिजे. आंदोलन तर मागे घेणारच, त्याचं काय म्हणजे त्यांना म्हणजे जास्त कोणीही बी करणार नाही, भाव बी देणार नाही, थोड्या दिवस त्यांचं चालेल, पण त्यांना आंदोलन तर मागे घ्यावंच लागेल. पण आरक्षण कसं भेटेल हे पहिलं त्यांनी बघितलं पाहिजे, किंवा कुठल्या तरी चांगल्या पक्षाला, केजरीवाल सारख्या पक्षाला किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला
त्यांनी काहीतरी असं विचार करून या सगळ्या गोष्टी पुढे नेल्या पाहिजे. खूप खूप धन्यवाद. सामान्यांच्या प्रतिक्रिया. मराठा आरक्षण, मराठा आरक्षणासाठी आंदोलन कुठे झालं? तुम्ही काय नाव तुमचं? भैया. भैया जे मराठा लोक उपोषण धरने पे बैठे, कल लाठीचार्ज हुआ, पता है आपको? नहीं. जालना, जालना जिला जानते हो? नहीं. ठीक आहे. एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात जे ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आज उपसमितीची, त्या उपसमितीच्या बैठकीत लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल अशा प्रकारचा मराठा आरक्षण दिल्याचा निर्णय झालेला आहे. आता हा जो निर्णय आहे तो किती दिवसामध्ये होणार आहे याविषयीची स्पष्टता जी आहे ती काही थोड्या वेळाने येईल. पण आंदोलन मागे घेणार नाही. संध्याकाळपर्यंतची वेळ जी आहे, मनोज राणे पाटील त्यांच्या सहकार्यांनी विचारली. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? दीपक. दीपक राव, थोडंसं उभं राहा, बोला ना. मला तुमच्याशी बोलायचं, कारण मी सामान्य लोकांशी बोलत असतो, सगळे राजकारणी आणि हे सगळे ऐकत असतात. गाव कुठलं? गुजरात. गुजरात. पुरा नेमके आहे? दीपक पटेल. दीपक पटेल. चला, गुजराती माणूस आहे पण अगरबत्ती आणि याचा व्यवसाय करतात. हे मराठा आरक्षण काल लाठीचार्ज झाला, माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. टीव्हीमध्ये होतं मराठा आरक्षणासाठी? नाही बघितली साहेब. आता तर सगळेच न्यूज बघतात. नाही, मी बघितली नाही. मी न्यूज बघत नाही असं नाही, मी पण बघतो मोबाईलवरती, पण कालपासून बघितली नाही कारण मला तब्येत बरोबर नव्हती. आता औषध घेऊन आलो हे बघा. अच्छा, औषध घेऊन आलो. कसं धंदा पाणी कसं चाललं? चाललं आहे देवाच्या कृपेने. महागाई आहे? आहे, महागाई तर आहे. किती महागाई? भरपूर महागाई आहे. पहिल्याविषयी जे माझे वडील धंदा करायचे आणि मी धंदा करायला लागलो त्याच्यानंतरपासून डबल ते जास्त आहे महागाई. साहेब नाव काय तुमचं? माझं नामदेव आनंदा वेदांते. साहेब नामदेव आनंदा वेदांते, मस्त नाव. वेदांते. वेदांते कुठलं गाव? गाव आमचं बावडा, कोल्हापूर. 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 हे मराठा आरक्षण, जे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. काय कारण आहेत? हां, मराठा आरक्षणसाठी आता लोकांची किती हालत होते बघा. मग आता गोरगरीबांमध्ये आता शिक्षण नाही, शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या नाही आहेत. त्यासाठी त्यांना आरक्षण हे पाहिजे, त्यांना आरक्षण द्यायलाच पाहिजे. काल तो लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज हा एकदम लाचनसंच आहे. आज व्हायला नाही पाहिजे होता तो झाला. तर चूक असेल चुकी. आता हे आता तसं पाहिलं तर चुकी ही पोलिसांची चुकी आहे, ते गव्हर्नमेंट म्हणजे सरकारची चुकी असं म्हणायला काही हरकत नाही. पण असं लाठीचार्ज होणे हा लाचनसंच आहे, हा व्हायला नाही पाहिजे होता. बघा, सरकार असतं, सरकारकडे अधिकारी असतात, वकील असतात, मोठमोठे वकील असतात, पैसा असतो, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टात हे आरक्षण का टिकत नाही, काय वाटतं? त्यात काय काय आता हे सरकार जे सरकार हे करते त्यांच्या पद्धतीने हे चालतं, त्यांनी चांगलं तसं ते करतात. ते आता काय त्याचा काय इलाज नाही. सगळे या सगळ्या प्रकरणाकडे जेव्हा तुम्ही बघता वेदांते, काय वाटतो प्रतिक्रिया काय? नाही प्रतिक्रिया मला ते वाटते ह्या सरकारच्या ज्या हालचाल मोमेंट चाललेलं आहे हे अजिबात बरोबर नाही वाटत. ते नाही वाटत. मिळेल तुम्हाला आरक्षण? आरक्षण मिळालं पाहिजे. मिळणार नाही असं मिळालं पाहिजे, पण मिळेल का? मिळणार, मिळणार नक्की. 7 वर्ष बघतोय हे सरकार इथे मिळालं पाहिजे. शक्य 100% मिळालं पाहिजे. कारण का लोकांनी आता नोकऱ्या मग सर्व्हिस करतायत, एवढे शिक्षण करतायत, शिक्षण घेऊन त्यांना अजून त्यांना काहीच फायदा झाला नाही. त्यांना अजून त्यांना त्या नोकऱ्या लागत नाहीत. आरक्षण मिळणं मग मिळालं पाहिजे. ओबीसी मधून मिळालं पाहिजे की वेगळं? ओबीसी म्हणून. ओबीसीनं मिळालं पाहिजे. समजा ओबीसी मधून मिळालं तर काही ओबीसी नाराज होतील, काही ओबीसी नाराज होतील, मग कसं करायचं? नाही, ओबीसी नाराज कसं काय होणार? नाही होणार, नाही होणार. कसं काय होणार? राजकारणी खरंच मन लावून काम करतात का? मराठा आरक्षण असेल किंवा कुठला मुद्दा? नाही, अजिबात नाही करत. नाही नाही नाही, अजिबात नाही करत. हे सर असं का वाटत? नाही वाटतं म्हणजे सांगतो का, सरकारचं त्या ज्या हालचाल आहे त्या मोमेंट आहे बरोबर नाही वाटत. या सरकारच्या की मागणी? हे दोन्ही सरकारच्याच. दोन्ही कोणी काही ना. साहेब नमस्कार. विजय माडिक. माडिक साहेब, गाव कुठलं? दापोली माटोल मंडणगड. हे मराठा आरक्षण मिळालं का पाहिजे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं मिळालं पाहिजे. म्हणजे पक्ष कोण लक्ष देतोय? कोण पक्षाचा अलग अलग कपाप्रत्या? अजून सत्ता स्थापन स्वतःची कोणाची झालेली नाही आहे. त्याच्यामुळं तर सरकार कोणाचा जो तो आहे आरक्षण आरक्षण करतो, पण देतोय कोणाला? कोण कुठे कुठे घोडं कुठं? आता ते सरकारच माहीत नाही सर, याच्यामध्ये नॉर्मल माणूस माहीत काय? जेव्हा बातम्या बघता, हां हे नेते जेव्हा बोलत असतात, कोर्टामध्ये काय चाललं हे तुम्ही पाहत असतात, तेव्हा काय वाटतं? एवढं सर काय आयडिया नाही. आपण एवढा न्यूज बातम्यांमध्ये वेव पण भेटत नाही कामाची भागदौडमध्ये. खरं सांगू, कारण लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झाला माहिती नाही एवढं काही नाही. जालनामध्ये जे आंदोलक बसले होते ना, तेवढं बातम्याचं नुसतं. जालनाचं जे आंदोलन वगैरे झालं तेवढं माहीत आहे, बाकी इतर गोष्टीचं नाही सर माहीत.
लाठीचार्ज होणं बरोबर आहे का, कोण असेल याच्या मागे? आता यातलं काय आयडिया नाही सर. खूप खूप धन्यवाद. सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया. मी परेलच्या या मार्केटमध्ये मडकेबुवा साहेब नमस्कार. चला तुम्ही बिझी आहात. एकूणच सर्वसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया त्या घेण्याचा प्रयत्न करतो थेट परेलच्या चौक. साहेब नमस्कार. काय नाव? गणपत कुले. गणपत थोडंसं इकडे या. गणपत कुले नाव नको. गाव कुठलं तुमचं? गाव कुठलं? संगमेश्वर. संगमेश्वर कोकणी माणूस ना, मग बोलायला पाहिजे की नाही? कोकणी माणूस थोडी लांब पळतो. मला सांगा, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे का? दे नको, आपल्याला नको दे. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मी घेतोय आणि या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या. आता इथे एक तरुण आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाही तुमचं? हा युवराज राहुल. उभा राहुल. राहुल ना कोकणातला माणूस ना? कोल्हापूर. कोल्हापूरचे राहुल तिकडे आहेत कोल्हापूरला? हो आहेत ना. अच्छा, कधीपासून हे व्यवसाय करता? झाले आम्हाला एक 25 वर्ष झाले. 25 वर्ष. काय करायचे? ते धंदाच करतात लॉटरीचा. हे मराठा समाज तर पश्चिम महाराष्ट्रात खूप आहे. आरक्षण मिळायला पाहिजे. हो भेटलं पाहिजे ना. कसे प्रयत्न सुरू आहेत तिकडे? काय चालू आहे ते न्यूजला बघतो आम्ही रोज. दंगल वगैरे चालू झालेले आहे. बघू आता काय ते झाले असेल. दंगल ते आरक्षण मध्ये झाले ना. कुणाची चूक आहे? आता चूक कुणाची काय मला माहित नाही काय, पण ते आम्ही न्यूजला बघितले. पण त्यामध्ये काय समजतं? न्यूजला आम्ही पेपरला वाचलं की आरक्षणसाठी मोर्चे काढलेले आहेत किंवा आंदोलन झालेलं आहे. बाकी काय नाही, एवढंच. आरक्षण भेटलं पाहिजे ना. बस का भेटलं पाहिजे? सगळ्यांना सेम झालं पाहिजे ना, असं असं बोलतो मी. आता मला सांग की ओबीसी समाजाकडून समाजातलं पाहिजे की वेगळं पाहिजे? नाही, जे आहे त्यांच्या आपल्याला आपल्या हक्कासाठी आपण जे मागतो तेच पाहिजे आपल्याला. बाकी काय नाही, कसं आहे ते पाहिजे. हो बरोबर. राजकारणी करतील देतील काय सांगू शकत नाही. राजकारण काय आपण काय बोलू शकत नाही ना राजकारणामध्ये. सगळं सध्या काय आमचं विरोधक आणि सत्ताधारी भांडत बसतात, ते होते होते त्याच्यामुळे गेलं, हे होते याच्यामुळे गेलं, हे ऐकून काय वाटतं? ते आता काय सांगू शकत नाही. सरकार कसं असतं, एकदा बदलणार आणि ते एकदा बोलणार. आपण काय बोललं तर आपलं दोन नास होतं ना. साहेब काय नाव तुमचं? मी गुजरातचा आहे. गुजरातचा आहे. मग मराठा समाज तर माहिती आहे ना? हा समजतं. महाराष्ट्रातला एकदम पॉवरफुल समाज मराठा समाज. सांगता येत नाही साहेब. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जर ते लायक आहे ते भेटायला पाहिजे. लायक असेल ते भेटायला पाहिजे. तर समजा माझ्याकडे डिग्री असेल तर मी नोकरीसाठी अर्जी करू शकतो. डिग्री नसेल तर मला कोण देणार नोकरी? तर आरक्षणसाठी जर लायक असेल तर आरक्षण भेटायलाच पाहिजे. गरीब जो गरीब समाजातला गरीब माणूस आहे त्याला पुढे येण्यासाठी आरक्षणाची गरज. पण आरक्षणमध्ये आता एवढा कोटा दिलेला, त्यात कापून किती कापणार? ज्यांना दिला आहे ते भडकणार. ते आमचा कोटा कमी करून यांना दिला आहे ते भडकणार. त्यांचं माथा सण भडकणार तर काय ते करणार ना, आंदोलन करणार. किती वर्षापासून आहे? मी माझं जवळजवळ मला वाटते 63 वर्ष झाले. आता भाजप काय म्हणत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा करप्ट पक्ष आहे, त्यास अजित पवारांनी त्यांनी सत्तेत घेतलं, काय वाटलं? नाही, मला तर असं जे BJP जे धोरण आहे ते बिलकुल मला आवडलं नाही. कारण भेदभाव निधी चाललेले गुजराती असून. हा मग काय झाला? कर्म, आम्ही कर्म बघतो. माणसाचा चेहरा बघत नाही, जात पात काय बघत नाही. त्यांनी केलेलं कर्म बघतो. कर्म पुढे सगळं ओळखला जातो की तुम्ही काय कर्म करता. आता मी तुमच्यासारखा ड्रेस घालून उभा राहिलो तर मी काय पत्रकार होऊ शकत नाही. मी साध्या ड्रेसमध्ये आहे तर तुम्ही मला ओळखू शकत नाही की मी कोण आहे. मी एवढं सांगू शकतो की मी एक माणूस आहे. माणसाला जे अन्न वस्त्र निवारा लागतोच, ते प्रत्येकाला लागतो. साधवतात हे म्हणतात भाजपवाले पक्ष फोडतात, हे बरोबर आहे का? बरोबर फोडतात ना. पण अजित पवार तर त्यांना समजू शकतं ना काय चांगलं काय वाईट. अजित पवार स्वतःवर पण जाऊ शकतो. मी काय एका म्हणतो, जर भाजप फोडतात सगळे फोडतात असं काय नाही, सगळेच फोडतात. पण जनतेचा काय, जे वोट देतात, वोट देणारे जे जनता आहे, जे विश्वास देऊन जे वोट देतात, त्यांचा विश्वासघात करतात हे MLA वगैरे नेता लोक. विश्वासघात करतात. आम्ही तुम्हाला विश्वास देऊन जे वोट दिला आहे त्यांचा तुम्ही आमचा विश्वासघात केला ना. तर म्हणजे जे वोटरला तुम्ही ते भडकवलं आहे ना, वोटरचा तुम्ही विचार केला काय? ज्यांनी मला वोट करून निवडून दिला त्याचा मी विश्वासघात केला आहे का मंत्र्यांचा विश्वासघात केला आहे? सगळ्यात मेन आहे. आवडलं नाही आम्हाला. नाही आवडणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे ना, व्हायला पाहिजे होता. नाही, त्यांचं काम कसं? मी तर पाहिलं ना अजूनपर्यंत. आम्ही एवढे 22 वर्ष मिल कामगार आहे. मी 36 मिलचा कामगार आहे. 22 वर्ष आमचे ड्यूज भेटले नाही, त्यासाठी मिनिस्टरनी काय केला?
युनियन लोक थापा मारतात, खोटं बोलतात. कोर्टामध्ये 10-12 वर्षापासून केस चाललंय. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, आजोपर्यंत आमचा ड्यूज भेटलेला नाही, थकबाकी भेटली नाही. काय करायचं त्यासाठी? कोणाकडे कटोरा घेऊन फिरू मी? कटोरा घेऊन फिरलं तर बोललं मागचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे जावा, मागची गव्हर्नमेंट जे आता सत्तेवर आहे त्याच्याकडे जावा. कोणाकडे कटोरा घेऊन फिरायचं आम्ही आमच्या ड्यूजसाठी? खूप खूप धन्यवाद. सामान्य नाव लिहून घ्या. काय नाव? माझं नाव दलपत पटेल. मी चुनाभट्टी राहतो, सायन चुनाभट्टी, मुंबई 22. दलपत पटेल चुनाभट्टीला राहतात, गुजराती माणूस आहे. 25 वर्षापासून मुंबईत राहतात की किती? 63 वर्षापासून मुंबईत राहतात. आपलं मत जे आहे त्यांनी व्यक्त केलं. न्यू स्टेट महाराष्ट्र अशा सामान्यांच्या, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. मराठा समाजाचा प्रश्न असेल किंवा राजकारणाचा प्रश्न असेल, शिवसेनेमध्ये 2 गट झाल्याचा प्रश्न असेल किंवा अजित पवारांनी भाजपला साथ दिली अशा प्रकारचे मुद्दे असतील, या सर्व मुद्द्यावर आपण बोलत असतो. ताई नमस्कार. काय नाव तुमचं? नाही, सॉरी. काय नाव तुमचं? कल्पना पाटील. कल्पना पाटील. पटेल. तुम्ही गुजराती आहात. आता मला सांगा, मराठा समाज माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे. जालन्यामध्ये जो लाठीचार्ज झाला तो बरोबर झाला? नाही झालं पाहिजे तसं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हो, मिळालं पाहिजे, का नाही? आणि याच मतदारांकडून लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार निवडले जातात आणि त्यांचं सरकार होतं. सरकारने काय कामं केली पाहिजे किंवा सरकारची भूमिका काय असायला पाहिजे या सर्व मुद्द्यावर मी बोलतोय. आता ही परळच्या मार्केटमध्ये आता इथे एक स्टॉल लावला जातो. साहेब नमस्कार. बोला ना. काय काय नाव तुमचं? कांतीलाल. कांतीलालजी, संपूर्ण नाव काय? कांतीलाल आनंद अडसूळ. अडसूळ. कुठलं गाव? पिसावर. कुठलं? पुरंदर तालुका. पुरंदर तालुका. हे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आता आपण मराठा समाजाला देणार कोण? आता सरकार राहिलेच कुठे? आरक्षण द्यायला सरकार राहिलेच कुठे? आता सरकार तर आहे. हा, सध्या मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार. उप हे योग्य असेल तर देणार ना. त्यांच्याकडे काय आहे तर अजून सरकार त्यांच्या ताब्यातच नाही तर काय देणार ते? सरकार असेल तर देणार ना. सरकार पण काय, आता सरकार बघायला येत का कोणते? जालन्यामध्ये लाठीचार्ज झाला, कुणाची चूक असते? बेकार झालं ना ते. चांगलं आलं का ते? त्याच्यामुळे तर आता सरकार नाही देऊ शकतात का काय कुणाला काय असं असतं. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यावर राजकारण होताना दिसतं? नाही, राजकारण होत नाही. सरकार वेळेवर इलेक्शन होईल का नाही मला नाही वाटत. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय आणि या सगळ्याच्या प्रतिक्रियात साहेब नमस्कार. चला यांच्याशी बोलूया आपण. काय नाव तुमचं? पवार. पवार साहेब, गाव कुठलं? बारामती. बारामती. अरे वा, शरद पवारांचं गाव आलं. आता यावेळेला मला सांगा, बारामती मग सुप्रिया सुळे येतील? हो, सुप्रिया सुळेच येणार. अजितदादा तर आता वेगळं त्याचा पॅनल सांगू शकत नाही, पण सुळे येणार. मला सांगा, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे? मिळालं पाहिजे. काय मुद्दे आहेत, त्याशी काय कारण आहे? जे काय आहे ते मराठ्यांना जो हिस्सा आहे त्यांना मिळालंच पाहिजे. आणि जो अन्याय चाललाय हा अन्याय व्हायला नाही पाहिजे. काय अन्याय? आता बघा ना, गोरगरीब लाठीचार्ज झाला हे तुम्ही पाहिलं का? पाठीमागे येऊन माणसांना एवढं मारलं की विचारता असू ना. मग ते भाडुतरे गुंड होते का पोलीस होते हे कुणाला काय माहिती? मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असं सगळेच पक्ष म्हणतात, सगळे नेते म्हणतात, पण मिळत का नाही? सरकारला माहिती नाही. ओबीसी समाजातून दिलं पाहिजे की वेगळं दिलं? सर्व 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 समाजाला मिळायला पाहिजे. ओबीसी मधलं जे आहे त्याच्यातलं घटक पक्ष आहे तो त्यांचं आहे ते त्यांना मिळायलाच पाहिजे. आणि मराठा समाजाला वेगळे मिळायला पाहिजे. चला, तुमचं नाव काय साहेब? सुनील. संपूर्ण नाव काय? उगले. उगले साहेब, गाव कुठलं? मी पुण्याजवळ जेजुरी. अच्छा, म्हणजे बारामती तुम्ही पुण्यावाले. काय म्हणजे मराठा समाजावरून राजकारण होत आहे का? राजकारण तर आहेच ना. आता किती वर्ष झाले राजकारणाचे चालू झाले ना. 2014 तर चालूच येते अजूनपर्यंत. त्यांनी काय करायचं काय? फडणवीस हा काय करतो काय? नुसतं बोलतच असतो ना. पण गेल्या करूया देऊया, आरक्षण देऊया, हे देऊया ते देऊया. 6 महिने झाले तरी तो देत नाही, 12 महिने झाले तरी देत नाही, वर्ष गेले तरी तो देऊयाच म्हणतो. देणार कधी ते? फडणवीस असताना हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आलं, आरक्षण गेलं असं म्हणतात फडणवीस भाजपाचे. हे चुकीची गोष्ट आहे. फडणवीसने सर्व फडणवीस म्हणजे दुसरा काहीच नाही. कसं मिळेल मराठा समाज? हा, कसं मिळेल म्हणजे तुम्ही केलं तर देणार ना, सरकारने केलं तर देणार ना. ते लोक कसं भेटायचं बोलल्यानंतर त्यांच्याकडे येतं सर्व फायली बिली. तुमच्याकडे तुम्ही काय करणार त्याच्यावरती आहे ना, तुमच्यावरती अवलंबून आहे.
तुम्हाला द्यायचंच नाही तर म्हणून तुम्ही लोक ते काय ना काय त्याच्यामध्ये हे करतातच ना, पाठीपुढे तुम्ही काय ना काय त्याच्यामध्ये विघ्न आणतच असे ना, कुठचा ना कुठचं विघ्न आणतच असे, दुसरं काय करतात. म्हणजे योग्य पोट म्हणजे जे असायला पाहिजे ते सुप्रीम कोर्टात मांडलं जातंय की नाही जात आता आरक्षण मिळवण्याचं. सुप्रीम कोर्टामध्ये आता एवढे मोर्चे बिर्चे निघाले काय नाही त्या बाबतीमध्ये तर सुप्रीम कोर्टामध्ये पण गेलं असेल आणि सर्वीकडे गेलं असेल, पोलीस स्टेशन बिलीस स्टेशन सर्व चालूच आहे ना त्याचं, ते लाठीमार चाटीमार ते सर्व चालू. सुप्रीम कोर्टाला माहिती नसेल, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं नसणार. सरकार म्हणतं आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, सरकार बाजू दे मराठा आरक्षणच्या बाजू. जालन्यातील आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आता ते लोक जळपोर त्यांची मारहाण चालू आहे, ज्या लोकांना बायकांना विकांना मारतात त्यांचं काय आता ते कसे थांबणार, त्याच्यासाठी आता नाशिक पण उजळलं, नाशिकमध्ये बंद करून टाकलं त्या लोकांनी आज मराठा समाजाने. मग आता नाशिकमध्ये पण काय तसंच करणार का ते लोक, त्यांना पण मारणार का. सरकारचे हे सर्व आहेत ते जे संरक्षण करायला ठेवलेले ते का ते त्यांनाही मारणार का, बंद केलंय तर आंदोलन मागे नाही होणार. आता ते मराठा समाजाला माहिती आहे, मराठा समाजाचे ते. खूप खूप धन्यवाद. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मराठा आरक्षणावरून राज्यात जे जी चर्चा सुरू आहे, आंदोलन असेल, लाठीचार्ज असेल, सरकारची भूमिका असेल, विरोधकांची भूमिका असेल, माजी मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल किंवा आजी मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल, या सर्व मुद्द्यावर मी सामान्य लोकांशी बोललो आहे. त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, राजकारण केलं जात आहे का या मुद्द्यावर, आरक्षण विरोधातलं जे आंदोलन आहे, आरक्षण मिळावं यासाठीचं जे आंदोलन आहे ते थांबवलं पाहिजे का, सरकारला वेळ दिला पाहिजे का, आणि या सर्व मुद्द्यावर काय होत आहे याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न केला. मी उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार अशाच एका ठिकाणी मुंबईत किंवा महाराष्ट्रात, पण तुर्तात इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश विलास आठवले, न्यूज टेन महाराष्ट्र.